काँग्रेस ने आता एकदा अध्यक्ष बदलून बघावा, कदाचित यश मिळेल निवडणुकीत। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे काहीतरी मनसेच्या राजकीय प्रवासाविषयी बरळले। त्यांना आठवण करून द्यायची आहे की जो जातीपातीचा रोबाट तुम्ही करून ठेवलाय तो निस्तरताना महाराष्ट्राची आता नाकीनऊ आले आहेत। जातीचा बाजार मांडलात, विचार बदलून झालेत। नमस्कार। काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये सर्व प्रार्थना स्थळावरचे अनधिकृत भोंगे हटवले म्हणून माननीय राजसाहेबांनी त्यांची स्तुती केली। ही स्तुती काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेला खूपच जिवारी लागली, त्यामुळे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे काहीतरी मनसेच्या राजकीय प्रवासाबद्दल बरळले। मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की या महाराष्ट्रामध्ये जो जातीपातीचा रोंबाट तुम्ही करून ठेवला आहे तो निस्तरताना महाराष्ट्राच्या आता नाकी नऊ आलेले आहेत। मराठा आरक्षणाच्या नावाखाली संपूर्ण मराठा समाजाला वेठीला धरलं तुम्ही। सर्व विरोधी पक्ष, सर्व सत्ताधारी ज्या मराठा आरक्षणाच्या बाजूने होते ते आरक्षण तुम्ही त्यांना देऊ शकलात नाही, तुम्ही फक्त त्या जातीचा बाजार मांडला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्मारक बनवतो त्याचं भिस्त घोंगडा अजून तसेच तसं पडलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे बनवायचं होतं तिथे माननीय राजसाहेबांनी एक चांगली संकल्पना मांडली होती, तुम्ही त्यांना बाबासाहेबांचे विरोधक म्हणून लोकांच्या समोर आणलात। हा असला रडीचा डाव तुम्ही खेळून महाराष्ट्रातलं जातीय राजकारण, महाराष्ट्रातला जातीय सलोखा तुम्ही बिघडवून टाकलात। तुमचा प्रवास जर खरंच तुम्हाला बदलायचा असेल ना, कारण एकेकाळी तुमच्याकडे 400 खासदार होते, आज महाराष्ट्रात तुमच्याकडे एक खासदार मिळताना नाकी नऊ आलेले आहेत। हा जो तुमचा प्रवास आहे ना, हा अतुलजी खरंच तुम्हाला बदलायचा असेल तर आता तुमचा अध्यक्ष बदलायची वेळ आलेली आहे। एकदा अध्यक्ष बदलून बघा, सगळं झालं आहे बदलून, आता बघा अध्यक्ष बदलून तरी यश